रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे वाहन चालकच नव्हे तर दस्तूर खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील त्रस्त झाले असून तशी कबुली त्यांनी विधान परिषदेत दिली आहे. महाराष्ट्रात हैराण करणारे खूप कमी प्रकल्प आहेत, त्यापैकी मुंबई गोवा महामार्गाने सर्वाधिक हैराण केले आहे, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत झालेल्या या विषयावरील चर्चेत व्यक्त केले. भूसंपादनावर तोडगा निघत नसल्यामुळे हा महामार्ग रखडला असल्याचं स्पष्ट झालंय. मुंबई गोवा या महामार्गावरील भूसंपादनाबाबतचे अनेक दावे रखडले आहेत. वेळे त्या दाव्यांचा निपटारा होत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. इंदापूरच्या पुढे 28 जणांनी जमिनीच दिली नसल्याने या वर्षीही मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर झारप या दुसऱ्या टप्प्यातील काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. या भागातील पुलांचे काम पूर्ण झालंय. मात्र पनवेल इंदापूरचा पहिला टप्पा रखडल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या टप्प्यातील दावे निकाली काढण्यासाठी लवकरात लवकर सुनावण्या घेण्यात येतील. तसेच येत्या सोमवारी 26 मार्च रोजी जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.